हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर रियाज नायकूला भारतीय सुरक्षा दलानं ठार केलं असून हे सुरक्षा दलाचं मोठं यश आहे असं जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं सुरक्षा दलानं रियाज नायकू विरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात विजय कुमार यांनी यावेळी माहिती दिली उत्तर काश्मीरमध्ये गेले काही दिवस नायकू सक्रिय होता गेले सहा महिने सुरक्षा दलं त्याच्या मागावर होती काल अखेर घेराबंदी करून त्याला ठार करण्यात आलं असं त्यांनी सांगितलं समाज समाजमाध्यमांवर प्रक्षोभक भाषणं करून नायकू तरुणांना चिथवत होता असं विजयकुमार म्हणाले दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईवर देशात सध्या असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं